आपले बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि शहीद पोलिसांना बदलापूर शहर शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबईवर झालेल्या आतंकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस जवानांना आणि निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यांच्या स्मरणार्थ बदलापूर शहरामध्ये श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविधतेमध्ये एकता दाखवणारे सर्वांना सामावून घेणाऱ्या आपल्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली जो हल्ला झाला त्या हल्ल्यात सदरक्षण आहे, हल्लानिग्राय या ध्येयाने काम करणारे आपली पोलीस बाजू जी शहीद झाली त्यांच्या स्मरणार्थ हा येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मित्र राहुल गुप्ता यांनी ठेवला होता. त्या कार्यक्रमाला आपल्या समाजसेविकाताई सुपलिताई घोरपडे, संदीपा वहिनी, भरतदादा नवगिरे, अरुची म्हात्रे, सुरेंद्रबाई यादव यांच्या उपस्थितीत सर्वांनी आम्ही आमच्या तमाम शिवसैनिकांनी तथा शिवसेना परिवाराकडनं सर्व पोलीस बांधवांना व त्यात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. मुंबईवर हा हल्ला इतका भीषण होता की अजूनही त्या हल्ल्याच्या जखमा कायम आहेत. मुंबईवर झालेला आतंकी हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही. जेव्हा जेव्हा असे हल्ले होतील तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ अशी संतप्त भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली. जो भी हमला हुआ है वो हम भूल नहीं सकते हैं और ये गद्दारों को हम छोड़ नहीं सकते हैं. जब जब वो करेंगे तब तक उनको हम छोड़ेंगे नहीं. वामन दादा म्हात्रे उनके नेतृत्व में हम लोग ने सरकारी का प्रोग्राम रखा था. राहुल गुप्ता और हमारे सब सुसैनिक उनका सभी प्रोग्राम रखा था अभी दिल्ली का. और जब वो हमारे ऊपर हमला करेंगे तब तक हम लोग को छोड़ेंगे नहीं. शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाखा प्रमुख भरत नवगिरे, विभाग संघटक संदीपा नवगिरे, रुपाली घोरपडे, संदेश ढमढेरे, सुरेंद्र यादव, भावेश म्हात्रे, लक्ष्मण नवगिरे, नंदन यादव, राहुल गुप्ता व इतर शिवसैनिक उपस्थित होते. अजय जोशीसह सिमरन सावंत, आपले बदलापूर.